सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेला लागून चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त व पहाडी भागाचा तालुका म्हणून जिवती या तालुक्याला ओळखले जाते. जिवती तालुक्यातील कुंभेझरी या गावी अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेद्वारा कैलासवासी अण्णाभाऊ साठे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुंभेझरी आणि क्रांतीवीर लहुजी साळवे उच्च प्राथमिक शाळा आवाळपूर येथे स्वर्गीय डॉक्टर नरसिंह विठ्ठल नामवाड साहेब संस्थापक अध्यक्ष यांची 10वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पंचमभाई सर तर प्रमुख अतिथी म्हणून लोढे सर यांच्या समवेत हिमांशू नामवाड आहिरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सीमेचा शेवटचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर. हा जिल्हा नक्षलग्रस्तांनी भेटलेला होता. असाच एक तालुका म्हणजे जिवती. या जिवती तालुक्यामध्ये आदिवासी लोक जंगली पहाडावर वास्तव्य करायचे. तेव्हा रस्ताच काय, पायवाटही नव्हती. अशा दाट जंगलात गवताची घरे करून आदिवासी बंजारा समाज वास्तव्यास होता. पण ही घरे फॉरेस्टवाल्यांनी अक्षरशः पेटवून दिली. काही लोक पळून गेले आणि काही तिथेच राहिले. जगावं की मरावं अशा परिस्थितीने तोंड आ केल्यानंतर एक क्रांतिकारी सूर्य तिथे पोहोचले. त्यांचे नाव होते डॉक्टर नरसिंह विठ्ठल नामवाड. आदिवासी समाजाच्या न्याय व हक्कासाठी अहोरात्र संघर्ष करून त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करून दिली. त्याचप्रमाणे नांदेड लातूर जिल्ह्यातील मातंग समाज उपासमारीने भूकबळी जात होता. त्यांना जिवती तालुक्यात आणून शेती कसायला देऊन त्यांचा संसार उभा केला. तसेच या भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, इथल्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून 1978 साली शाळा कनिष्ठ महाविद्यालयाची दारे सर्वासाठी खुले केली. ही शैक्षणिक क्रांती म्हणजे अंधाराला दिलेला प्रकाश आहे. अशा प्रकाशमान व्यक्तिमत्वास महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनलचा सलाम. महाराष्ट्र 24 आवाजसाठी प्रभाकर शिंदे, जिवती, चंद्रपूर. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.